काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आणि याला साथ लाभणारे ती शिवसेनेच्या ठाकरे गटाची. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. 9 किंवा 10 तारखेला आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार अशी माहिती मिळते. त्यामुळे काँग्रेसच्या राहुल गांधींना आदित्य ठाकरेंचे साथ मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे संकेत दिले. कुणी योग्य काम करत असेल तर निमंत्रणाची वाट पाहणार नाही असं त्यांनी म्हटलंय. अभी मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रिजकँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. त्यानंतर पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले. 8 दिवसांपासून पवारांवर ब्रिजकँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जागर मुंबईचा या यात्रेची सुरुवात. या यात्रेच्या निमित्तानं शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागात भाजप मोर्चे बांधणी करते. आज अंधेरीत भाजपची याच संदर्भातील दुसरी सभा असणार आहे. कालच्या वांद्र्यातील सभेत आशिष शेलार यांनी मराठी हिंदू तुम्हाला का चालत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मुंबईचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना राज्य सरकारनं क्लीन चिट दिली. देवेन भारती यांचा अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, पण तो राज्य सरकारनं फेटाळून लावत देवेन भारतींची चौकशी करण्यास नकार दिलाय. त्यामुळे देवेन भारती लवकरच एका महत्वाच्या पदावर दिसण्याची शक्यता आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी कोल्हापुरात ठाकरे गटानं रास्ता रोको केला. कोल्हापूर सांगली महामार्ग अडवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परतीच्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50,000 देण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 2,700 कोटींचं नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल प्रशासनानं राज्य सरकारला पाठवलाय. सततच्या पावसानं 1,500 कोटी तर अतिवृष्टीमुळे 1,200 कोटींचं नुकसान झालंय. पण अहवाल पाठवूनही अजूनही सरकारनं या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारनं देशातील साखर निर्यातीसाठी 60 लाख टनाचा कोटा निश्चित केलाय. 31 मे 2023 पर्यंतच ही निर्यात होऊ शकते. अनियंत्रित साखर निर्यात आणि देशांतर्गत वापरासाठी पुरेशी साखर राहावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज पुण्यात मोर्चा आहे. मोर्चात राज्यभरातून ऊस उत्पादक सहकारी सहभागी होणार आहेत. तर याच ठिकाणी 2 तुकड्यातील FRP चा केलेला कायदा रद्द करून पुन्हा FRP एकरकमी करा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा आहे. राज्यात परतीच्या पावसाचा फटका डाळिंब पिकाला बसलाय. त्यातच डाळिंबावर कुजबा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे उत्पादनात 70% घट होण्याची शक्यता आहे. अमरावतीत कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. 3 महिने सतत पडलेल्या पावसामुळे कापसावर कीड आणि रोगराई पसरली, त्यामुळे बोंड खराब झालेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नसल्यानं तो आर्थिक अडचणीत सापडलाय. भंडारा जिल्ह्यातील सोयाबीन हमी भावानं खरेदी होत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. आधारभूत केंद्राअभावी सोयाबीन व्यापाऱ्यांच्या घशात घालावं लागतंय. खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांच्या मनमानी भावांनुसार सोयाबीन विकावा लागतोय. नंदुरबार जिल्ह्यातील वीरचक धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार आहे, पण काही ठिकाणी पाटचाऱ्यांना दुरुस्त करण्याचं काम बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्या अगोदर पाटचाऱ्या दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. गाई म्हशींच्या दूध वाढीसाठी औषधांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दूध वाढीसाठी औषधांचा बेकायदा वापर होतोय. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं धडक कारवाई करून पश्चिम बंगालमधील टोळीला ताब्यात घेतलंय. सांगली जिल्ह्यात मिरज शहरात मिशन हॉस्पिटल समोरून ओमनी कारमध्ये वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन पेट घेतला होता. या गाडीत काही प्रवासी प्रवास करत होते. काही प्रत्यक्षदर्शींनी ओमनीतून धूर आणि आगीचे लोट दिसल्याचं सांगितलंय. तत्काळ ओमनी चालक आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. वाहन मात्र जळून खाक झालं. मुंबईत अंधेरीतील धोकादायक झालेल्या गोखले पुलावरील वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे. पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे आता 6 पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार इथे 2 ST बस समोरासमोर आल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झालेत.
नाशिककडून सिलवासाकडे जाणारी, जळगावहून सिलवासाकडे जाणारी अशा या दोन बसची समोरासमोर धडक झाली. जव्हार सिलवासा मार्गावर जयसागर डॅमजवळ सकाळी हा अपघात झालाय. यात जखमींवर जव्हार पतंगशाह कुटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरनाथ मधल्या उल्हास नदीवरचा सावरे कुडसारे गावाला जोडणाऱ्या पुलाचे संरक्षक कठडे तुटलेत, त्यामुळे हा पूल रहदारीसाठी धोकादायक बनलाय. या पुलामुळे 30 ते 40 गावं अंबरनाथला जोडली आहेत, त्यामुळे लवकरात लवकर पुलाची डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 10, 11, 12 आणि 13 ची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यासोबतच अतिरिक्त 4 डबे वाढवल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. नागपूर एसटी महामंडळाच्या विभागात 150 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. मार्च अखेरपर्यंत या बस दाखल होतील असा अंदाज आहे. चीनमधल्या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका आयफोनला बसलाय. चीनच्या झँगझाऊमध्ये आयफोनच्या उत्पादनाचं सर्वात मोठं युनिट आहे, पण इथले हजारो कर्मचारी कोरोनाबाधित आहेत, तर हजारो कर्मचाऱ्यांनी निर्बंधामुळे इथून पळ काढलाय. तर प्लॅन्टच्या कंपाऊंडवरून कर्मचारी उड्या मारून पळून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. 5G नेटवर्क सुरू झाल्यापासून स्मार्टफोनच्या मागणीत वाढ झाली आहे. 30,000 जास्त किंमत असणाऱ्या स्मार्टफोनला जास्त पसंती मिळते, तर 10 ते 12 हजाराच्या मोबाईलची विक्री घटली आहे. जपानी मेंदूज्वराचे रुग्ण राज्यात वाढत आहेत, त्यामुळे सरकारनं राज्यात पुणे, परभणी, रायगड या 3 जिल्ह्यात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. 15 वर्षांखालील लहान मुलांना हा आजार होतोय. क्युलेक्स डासांच्या मादीनं चावा घेतल्यास हा आजार होतो. त्यानुसार लसींचा साठा जिल्हा प्रशासनानं मागवलाय. कोरोना काळात राज्यात 9,961 रुग्णांना म्युकर मायकोसिसचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 1,300 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे म्युकर मायकोसिसचा मृत्यू दर 13.4% असल्याची नोंद झाली आहे. या मृत्यूला गावाखेड्यांमध्ये असलेली अपुरी आणि तोकडी आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे